हाय फ्रेंड्स, वेलकम टू आरंभ किचन एंड ब्लॉग्स। मी आज तुम्हाला दाखवणार आहे आम्ही महाबळेश्वरची ट्रिप ही कशी प्लॅन केली। हे खूप महत्त्वाचं आहे कारण मोस्टली लोक जेव्हा ट्रिप प्लॅन करतात तेव्हा डायरेक्ट त्या प्लेसला जायचं एवढंच डोक्यात ठेवतात। त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आपण जे पॉईंट्स ठरवलेले आहेत ते लास्ट मोमेंटला तुम्हाला अवॉइड करावे लागतात किंवा कॅन्सल करावे लागतात कारण तुमच्याकडे वेळ नसतो। त्यामुळे हे प्लॅनिंग तुम्हाला खूप महत्त्वाचं किंवा हेल्पफुल ठरेल। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी डे वनचे कसे प्लॅन केलेले आहेत, कोणते पॉईंट्स मी इथे एक्सप्लोअर करायचे ठरवले होते ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। शिवाय मी प्रत्येक पॉईंट्सला किती वेळ थांबायचं हे प्रत्येक पॉईंट समोर लिहिलेलं आहे। आणि खाली तुम्ही पाहू शकता एरो थ्रू एका प्लेस टू दुसऱ्या प्लेस मी कसं जायचं, किती किलोमीटर्स आहे आणि किती मिनटं लागतात हे देखील इथं मेन्शन केलेलं आहे। यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळेत सर्व पॉईंट हे कव्हर होतात आणि कोणताही पॉईंट हा तुम्हाला स्किप करावा लागत नाही किंवा कॅन्सल करावा लागत नाही लास्ट मोमेंटला। या ठिकाणी मी सेकंड डेचा प्लॅन केलेला आहे। सेकंड डेला तुम्ही पाहू शकता सेम फर्स्ट डे सारखंच मी इथे पॉईंट्स हे लिहिलेले आहेत, कोणते प्लेस मी फर्स्ट कव्हर करणार आणि त्याचे डिस्टन्स वाईज मिनिट्स लिहिलेले आहेत, तर तुम्ही इथे पाहू शकता। डेफिनेटली हे जे पॉईंट्स आहेत हे माझ्या आवडीनुसार आणि मस्ट विजिट पॉईंट्स मी कव्हर केलेले आहेत। आणि शिवाय मी हे माझ्या स्टेनुसार म्हणजे मी ज्या ठिकाणी राहत होते स्टे केला होता हॉटेलमध्ये त्यानुसार हे पॉईंट्स लाईनअप केलेले आहेत। डेफिनेटली तुम्ही तुमच्या स्टेनुसार तुमच्या हॉटेलनुसार हे पॉईंट्स लाईनअप करा। संपूर्ण प्लॅनिंग झाल्यानंतर आज आम्ही निघालो आहोत महाबळेश्वरला। पहाटेच निघाल्यामुळे वातावरण देखील खूप सुंदर आहे। पुण्याहून महाबळेश्वरला जाताना रस्त्याच्या दुतर्फा खूप छान व्ह्यू तुम्हाला पाहावयास मिळतात। इथली एअर देखील खूप फ्रेश आहे त्यामुळे हा प्रवास अतिशय आल्हाददायक होतो। हा होता कात्रजचा टनेल। टनेल संपल्यानंतर आपल्याला खूप सुरेख असा व्ह्यू पाहायला मिळतो। आता आम्ही पोहोचलो आहोत पाचगणीमधील टेबल लँडला। हे प्लेस हे समुद्रसपाटीपासून 4,550 फीट उंच आहे। शिवाय आशियातले सेकंड नंबरचे लार्जेस्ट पठार म्हणून ओळखले जाते। या प्लेसला कुठल्याही प्रकारचे झाड हे उगवत नाही, पूर्ण पठारावर एकच झाड आहे, त्याला वन ट्री पॉइंट असे नाव दिलेले आहे। याच पॉईंटवरून खाली तुम्ही जर पाहता आहात तर खूप छान अशी हिरवळ दाटलेली आहे। पाचगणीतले सर्वात उंच असं हे प्लेस आहे त्यामुळे पूर्ण पाचगणीचा व्ह्यू इथून पाहावयास मिळतो। याच पठारावर वेगवेगळ्या प्रकारच्या केव आहेत, त्यामधील ही एक टायगर केव। चला पाहू कशी आहे ही टायगर केव। डोंगराच्या मधून छोटीशी अशी पाऊलवाट इथे आपणास पाहावयास मिळते। याच टायगर केव मध्ये आता छोटेसे रेस्टॉरंट चालवले जाते। आता आम्ही निघालो आहोत पारसी पॉइंटला। टेबल लँड आधी महागणपतीचं दर्शन घ्यायला विसरू नका। आम्ही देखील तिथे गेलो होतो पण कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्ही तिथला व्ह्यू तुम्हाला दाखवू शकलो नाही। आत्ता आम्ही पोहोचलो आहोत पारसी पॉइंटला। टेबल लँड पासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर वसलेला हा पॉइंट आहे। पूर्वी या ठिकाणी पारसी कम्युनिटी असल्यामुळे या पॉइंटला पारसी पॉइंट असे नाव देण्यात आले आहे।
या पॉइंटवरून कृष्णा व्हॅली आणि धोम डॅमचे खूप छान असा व्ह्यू आपल्यास पाहावयास मिळतो. उंचावरून व्ह्यू पाहण्यासाठी एक सुरेख असा लाकडी ब्रिज इथं आपणास पाहावयास मिळतो. लाकडी ब्रिजच्या बाजूलाच एक रॅम्प आहे. या ठिकाणी बरेचसे पर्यटक हे फोटो क्लिक करताना आपणास पाहावयास मिळतात, कारण या ठिकाणी खूप छान व्ह्यू आहे. आता आम्ही निघालो आहोत लिंगमाळा वॉटरफॉलला. पारसी पॉइंट पासून अवघ्या 11 किलोमीटरवर हा पॉइंट आहे. वेना नदीवर वसलेला हा वॉटरफॉल आहे. या ठिकाणी आपणास 2 वॉटरफॉल पाहावयास मिळतात. डावीकडे 100 मीटर अंतरावर डोहा आहे आणि उजवीकडे 500 मीटर अंतरावर मोठा धबधबा आहे. महाबळेश्वरच्या सर्व पॉइंटमध्ये हा पॉइंट मला सर्वात जास्त आवडलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा पॉइंट किती सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण महाबळेश्वरला व्हिजिट करता या पॉइंटला व्हिजिट करायला विसरू नका. आत्ता आपण पाहिला होता तो होता छोटा धबधबा, त्याला डोहा असे म्हटले जाते. आणि आत्ता आपण जाणार आहोत मोठा वॉटरफॉल पाहण्यासाठी. तर चला पाहू कसा आहे मोठा वॉटरफॉल. हा आहे मोठा धबधबा. वेना नदीचेच पाणी या वॉटरफॉलमधून खाली कोसळत असते आणि सह्याद्रीच्या सुंदर अशा पर्वतरांगामधून ते पुढे जाते. आता आम्ही आलो आहोत लॉडविक पॉइंटला. रोडचे काम चालू असल्यामुळे गाडी ही 1 किलोमीटर आधीच पार्क करावी लागते आणि पायी लॉडविक पॉइंटपर्यंत जावे लागते. लॉडविक पॉइंटच्या बाजूलाच एलिफंट हेड पॉइंट देखील आहे. लॉडविक पॉइंट हे नाव एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावावरून पडले होते. हा ब्रिटिश अधिकारी सर्वात प्रथम या पॉइंटवर चालत आला होता 1824 मध्ये. लॉडविक नंतर लॉडविकच्या मुलाने त्याच्या स्मरणार्थ 25 फीट उंचीचा हा स्मारक उभारला आहे. याच पॉइंटवरून आपल्याला सह्याद्रीच्या लांबच लांब पर्वतरांगा पाहावयास मिळतात. हा आहे लॉडविक पॉइंट. इथूनच थोडस पुढे गेलं तर आपल्याला याच पॉइंट वरून एलिफंट पॉइंट देखील दिसतो. याला जाण्यासाठी एक सेपरेट रोड आहे, तो साईडने आहे. तुम्हाला मी इथन त्याचा व्ह्यू दाखवते कसा दिसतो. हा आहे एलिफंट पॉइंट. तुम्हाला इथून तुम्ही लॉडविक पॉइंट वरूनच तो पाहू शकता.
खूप सुंदर आहे हा देखील पॉइंट. फर्स्ट डेचे सर्व पॉइंट फिरून झाल्यानंतर विश्रांतीसाठी आम्ही आलो आहोत आमच्या एका कॉटेजवर. हा आहे इन्फिनिटी पूल आणि हा सर्व आहे या कॉटेजचा व्ह्यू. या ठिकाणी डिनर, लंच, ब्रेकफास्ट याची देखील व्यवस्था आहे. या पूर्ण टूरचा एक्सपेन्स मी व्हिडिओच्या एंडला दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. इट्स शॉपिंग टाइम. महाबळेश्वरला आलात तर महाबळेश्वर मार्केटला नक्की व्हिजिट करा. इथे शॉपिंग करण्यासाठी खूप साऱ्या वस्तू आहेत. या मार्केटमध्ये लाकडापासून बनलेल्या खूप सुंदर वस्तू मिळतात. आम्ही ही एक शिप घेतलेली आहे, खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता. आणि ही एक बाईक घरामध्ये डेकोर करण्यासाठी खूप सुंदर आहेत हे पीस. तुम्ही इथं आल्या की नक्की हे पीस घेऊ शकता. ते घरात होम डेकोरसाठी तुम्हाला खूप छान दिसते. ही आहे वेणा लेक. 1842 साली साताऱ्याचे राजे श्री अप्पासाहेब महाराजे यांनी ही लेक बांधलेली आहे. या ठिकाणी पर्यटक बोटिंग आणि हॉर्स रायडिंगचा आनंद लुटताना आपणास पाहावयास मिळतात. हे आहे प्राचीन शिवमंदिर महाबळेश्वर मंदिर. याच नावाने या प्लेसला महाबळेश्वर असे नाव पडले आहे. या ठिकाणचे शिवलिंग हे रुद्राक्षसारखे आहे. याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्यांच्या मातेची जिजाऊंची सुवर्ण तुला केली होती आणि ते सोने गरिबांमध्ये दान केले होते. हे जे कळस तुम्ही पाहत आहात हे कळस शिवाजी महाराजांनी जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी औरंगजेबाचा वध केला होता तेव्हा त्याच्या छावणीचे जे कळस असतात ते कळस या मंदिराला अर्पण केले होते. याच मंदिराच्या जवळ कृष्णाई देवीचे मंदिर एक असे जुने मंदिर आहे. महाबळेश्वर टेम्पल पासून 5 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. अशी आख्यायिका आहे पांडवांनी हे मंदिर बांधलेलं आहे. सूर्य उगवल्यानंतर त्याची पहिली किरण या शिवलिंगावर पडतात. याच ठिकाणी कोयना, वेणा, सावित्री, गायत्री आणि कृष्णा या नद्यांचे उगमस्थान आहे. आता आपण आलो आहोत केट्स पॉइंटला. मुंबईचा गव्हर्नर जॉन माल्कम यांची मुलगी केट्स, तिला हा परिसर खूप आवडायचा. तिच्याच नावाने हा पॉइंट ओळखला जातो. याच पॉइंटपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला एलिफंटची सोंड देखील दिसते, त्यामुळे या पॉइंटला एलिफंट पॉइंट देखील म्हटले जाते.
इथे जवळच आहे इको पॉइंट। इथे तुम्ही पाहत आहात हा आहे एलिफंटचा मासा। मी इथे पाहू शकता एकदम क्लिअर व्ह्यू दिसत आहे। इथे तर सोंड आहे एलिफंटचं सोंड दिसलं आहे। हाय, आता आपण आलो आहोत गार्डन रिसॉर्टमध्ये। तिथे आम्ही लंचसाठी थांबलो होतो तर इथेच मला एक छोटंसं स्ट्रॉबेरीचा मळा टाईप दिसत आहे। त्यांनी खूप युनिक पद्धतीने इथे स्ट्रॉबेरी प्लांट केलेल्या आहेत। तर स्ट्रॉबेरीबद्दल एक्स्ट्रा माहिती हे इथले ओनरच तुम्हाला सांगतील। तर आपण थोड्याच वेळात त्यांचा रिव्ह्यू घेऊ की ही स्ट्रॉबेरी कशी येतात हे आपल्याला कळेल थोड्याच वेळात। तर तुम्ही इथे पाहू शकता त्यांचं प्लांटेशन त्यांनी कसं केलेलं आहे। या पाईपमुळे कमी कमी पाणीमध्ये स्ट्रॉबेरी येते। याला ठिबक सिंचन असं म्हटलं जातं। त्यामुळे पाण्याचा कमी वापर केला जातो आणि कमी वापरमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉबेरीचं उत्पन्न केलं जातं। हे बघा सर, हे स्ट्रॉबेरीचं झाड आहे। झाड कसं जास्त मोठं होत नाही आहे, 7 ते 8 इंच झाड मोठं होतं। हे कसं आम्ही ऑक्टोबर महिन्यात याची लागवड करतो। 2 महिन्यानंतर स्ट्रॉबेरी याला चालू होतात। ह्याचं 6 महिन्याचं सीझन असतं। 6 महिन्यात एक झाड कमीत कमी 2 ते 2.5 किलो स्ट्रॉबेरी देतं। पहिलं बघा त्याला असं व्हाईट कलरचं फ्लावर येतं, नंतर अशी ग्रीन कलरची कच्ची स्ट्रॉबेरी निघते आणि हीच मोठी होऊन रेड होते। जसं बोर्डावर दिसते ना तुम्हाला ग्रीन आणि रेड अशी होती। आपली रेग्युलर शेती खाली अशी जमिनीवर असते। यानंतर आम्ही मॅप्रो फूड गार्डनला व्हिजिट केली आहे, पण हा व्हिडिओ मोठा झाल्यामुळे आम्ही मॅप्रो फूड गार्डनचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। तो आम्ही लवकरच पोस्ट करणार आहोत, तोही नक्कीच तुम्ही पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।